नमस्कार, अमृत खजाना मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज काय झालं, मी ज्वारीच्या दोन भाकरीचं पीठ भिजवलं. एक भाकरी माझी करून झाली. त्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला की आपण दुसरा जो गोळा आहे त्याची चकली बनवून बघितली तर मी ते पीठ आता सोऱ्यामध्ये साच्यामध्ये घातले. काही जण सोरा म्हणतात, काही जण साच्या म्हणतात, तर या ठिकाणी मी घातलं आहे. आणि संपूर्ण साच्यामध्ये पीठ घालायचं नाही आहे, थोडी जागा ठेवायची. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवली तेवढी जागा सोडायची. हा जो सोरा आहे खूप खूप जुना आहे, माझ्या सासूबाईंचा आहे, त्यात अगदी थोडंसं पीठ बसतं. चला आपण आता चकली काढूया. थोडंसंच तेल घातलं आहे कारण ट्रायल घ्यायची आपल्याला म्हणून. आणि मी डायरेक्ट तेलामध्येच काढलेली आहे चकली. चला बघूया आता ही चकली कशी बनते ते. नक्कीच छानच बनणार. आणि जी आपण रेग्युलर चकली बनवतो भाजणीची वगैरे जशी तळतो तशीच ही पण तळायची आहे. तर या ठिकाणी आपली ही चकली तळून झालेली आहे आणि मस्तच पाहिलीत, सुंदर. कोण कोण अशी तेलामध्ये डायरेक्ट चकली काढतं ते मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपण आता ताटामध्ये चकली काढून घेऊया, म्हणजे अगदी छान गोलाकार असा चकलीला आकार येईल. या ठिकाणी आपली ही चकली बनवून झालेली आहे. आपण आता ही तेलामध्ये सोडूया. जी आपण एक चकली तळलेली आहे ती मला खाऊन बघण्याची खूप इच्छा झाली आहे. त्याची टेस्ट कशी लागते ते पण पाहण्याची खूप इच्छा झाली आहे. खूपच गरम आहे खाऊन बघते. खूपच क्रिस्पी आणि खूपच टेस्टी अशी ही आपली चकली झालेली आहे. चला आपण हा प्रयोग करून बघितलेला तो सक्सेसफुल झालेला आहे. एकदम पोकळ, हे बघा आतमधून एकदम पोकळ दिसलं. बाकीच्या सगळ्या उरलेल्या चकली मी या ताटामध्ये बनवून घेतलेल्या आहेत. आपण आता ह्या तेलामध्ये तळून घेऊयात. मला ना असे नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतात आणि मी नेहमीच करत असते, पण तुमच्याबरोबर शेअर करणं होत नाही नेहमीच. पिठामध्ये सगळ्या वस्तू घालून झाल्यानंतर पीठ भिजवायच्या वेळेस वाटलं की याचा व्हिडिओ बनवावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा. तर याची मी रेसिपी बनवेल आणि टाकेलसुद्धा. तर तुम्ही हे दिवाळीतसुद्धा बनवू शकता आणि स्नॅक्स म्हणून पण बनवू शकता. तर यात बेसन वगैरे काही नाही, फक्त ज्वारीच्या पिठापासून बनवलं आहे. हे बघा या ठिकाणी ज्वारीच्या पिठापासून मी चकली बनवली आहे, पाहिली. तर आज काय झालं, मी भाकरी बनवत होते ज्वारीची आणि उगीच डोक्यात आलं की याची चकली जर बनवून बघितली तर. आणि भाकरीचा अर्धा गोळा मी बाजूला काढून ठेवला आणि त्याच्यात कोथिंबीर वगैरे आणि चकलीमध्ये जे घालतो आपण ती वगैरे सगळं घालून त्याची चकली बनवली. आणि इतकी सुंदर टेस्टी झाली ही सांगायलाच नको. दाखव का तुम्हाला. आणि इतकी कुरकुरीतसुद्धा, खूप कुरकुरीत आहे. आवाज आला आता खाऊन दाखव का तुम्हाला. एकदम आवाज आला. अजून एक दाखव का. हे बघा झालं भूग. आणि एकदम पोकळ आहे आतून, पाहिली. तर याची मी रेसिपी बनवेल आणि मग तुम्ही पण बनवा अशा ज्वारीच्या पिठाच्या चकल्या. डोक्यामध्ये काय आयडिया येतील सांगता येत नाही हो ना. चला तुम्ही पण या खायला.